विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज चैनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी आपला मित्र ॲडव्होकेट सुरेश काळे। आज दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी लाल बहादूर शाळा प्राशाळा मोंढापत्र व स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथील कायदेविषयक शिबिर संपन्न झाले। गुरुवार दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय परतूर येथे कायदेविषयक शिबिर आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवान न्यायाधीश कस्तर LD कोरडे सर अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती परतूर प्रमुख पाहुणे म्हणून सहदिवान न्यायाधीश RB सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष वकील संघ AG चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष महेश आकात उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट ए जवळीकर यांनी केले। तसेच प्रमुख मार्गदर्शन LD कोरडे साहेब, मानाचे RB सूर्यवंशी साहेब, ॲडव्होकेट पूजा देशपांडे, ॲडव्होकेट MP वेडेकर, ॲडव्होकेट RL पायकराव यांनी केले। यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना पोक्सो कायद्याबाबत विस्ताराने समजावले। कायद्याबाबत भीती बाळगण्यापेक्षा कायदा वापरण्याची वेळच येऊ देऊ नये याबाबत क्रीडा शिक्षक व शिक्षिका यांनी जागृत असले पाहिजे। गुड टच अँड बॅड टच बाबत मुलांना समजावले पाहिजे। या सर्व विषयावर सखोल असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिवाणी न्यायाधीश कस्तर यांनी केले। कार्यक्रम यशस्वीरितीकरिता शाळेचे मुख्याध्यापक आरतनपुरे BB इंगळे, RV चांदसकर, वसतिगृहाचे अधीक्षक GS गुंड व शाळेतील शिक्षक शिक्षिका यांनी प्रयत्न केले। कार्यक्रमाचे आभार ॲडव्होकेट SR काळे सर यांनी मानले। आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। गणेश का साथ थोड़ा थोड़ा बोलता है। कौन आएगा? गणेश आएगा। तू खेतो का त्या सोबत सो मित्र है। मला एक सांग कि तुझ्या आजूबाजूला जर एखादा अपंग व्यक्ती असेल तर त्याच्यासोबत तुझं वागणं कसं असतो? तू असा मित्र आहे, तुझ्यासोबत खेळशील का त्यासोबत खेळणार नाही? खेळणार का खेळणार? त्यासोबत दुसरं कोण नसतं? बाकी मुलं खेळते का नाही खेळत? अपंग म्हणून का बरं असं? तुमच्यासोबत मुलं खेळतात का? काही भेदभाव होतो का असं काही नाही? व्हेरी गुड, बसा लागेल। व्हेरी गुड। तुमचं सर्व तुम्ही मुलांना जे अपंग आहे त्यांच्याबद्दल बिलकुल भेदभाव करत नाही। आणि तू असं का बोलला की अपंग मुलासोबत खेळत नाही लोक का? तुला काय वाटतं असं तुला काय वाटत? खेळायचं का नाही खेळायचं? खेळायचं का नाही खेळायचं? चांगलं का राहायचं? ते अपंग असतात ना असं म्हणून सहानुभूती म्हणून अपंग मुलं आणि तुम्ही एक नॉर्मल मुलं तुम्ही सगळे सारखे याच्यामध्ये कोणताही भेद नाही हे जर वाच आंधळ्या पांढऱ्यांना मदत करावी का करावी? तू सांगताना मदत का कर शाळेत गेले का करावी मदत त्यांना? त्यांना दिसत नसतात तर त्यांना जिथे जायचं त्यांना स्वभाव तुला कोणी वाईट बोललो तुला आवडेल का? राईट, व्हेरी गुड, व्हेरी गुड। तसंच अपंग जन्माला येणं किंवा अपंग असणं हा गुन्हा नाही, बरोबर की नाही? त्यामुळे तुम्ही त्यासोबत वागताना एक नॉर्मल वागा,
आमचं सातवीचे विद्यार्थी आहे, आमचाच एक मित्र आहे, तो त्याचा अधिकार आहे. आपण नेहमी बघतो की कोणी अपराध जर घडत असेल जो दुसरा व्यक्ती स्वतःच्या लैंगिक समाधानासाठी किंवा व्यावसायिक फायद्यासाठी जर आपल्या त्या शरीराचा जर तो वापर करत जर असेल किंवा त्याच्याशी खेळत असेल तर असे हे जे अवयव आहे किंवा असे जे कृत्य आहे हे कृत्य लैंगिक अपराधामध्ये मोडले जाते. या कृत्यांचं संवर्धन करण्यासाठी किंवा या कृत्यांपासून व्यवस्थित त्याला प्रोटेक्शन मिळण्यासाठी, संरक्षण मिळण्यासाठी भारतीय दंडविधानामध्ये ज्या तरतुदी होत्या ह्या तरतुदी सर्व समावेशक होत्या. म्हणजे त्यामध्ये बालक आणि प्रौढ या सगळ्यांचा समावेश होता. मग बालकांची जी मानसिकता आहे ती निश्चितच प्रौढांपेक्षा वेगळी असते. म्हणून हा कायदा सर्वसमावेशक आहे का, म्हणजे सर्व समावेशकतेने जरी अप्लाय होतो तरी बालकांचं संरक्षण प्रॉपर वेळी त्यामध्ये म्हणजे योग्य त्याने होते का, हा मुद्दा जेव्हा कायदे मंडळासमोर उपस्थित झाला तर त्यांनी सन 2012 मध्ये हा बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा हा अधिनियम अंमलात आणला. या अधिनियमाअंतर्गत बालक म्हणजे काय, तर तो मुलगा असो की मुलगी, कारण लैंगिक अपराध हे केवळ मुली सोबत होते असं नाही तर ते मुलांसोबत सुद्धा होते. मग जो मुलगा किंवा मुलगी 18 वर्षापेक्षा कमी वयाची आहे तर त्या मुलाला किंवा मुलीला बालक या संज्ञेमध्ये समाविष्ट करण्यात आलं. मग या बालकांसोबत हे लैंगिक अपराध करणारे कोण, आज या ठिकाणी बाहेर गावावरून येणारे किती मुलं आहेत बाबा, कशाने येतो तुम्ही, कशाने येता, बसनी येता, ऍटोनी येता, मुली किती आहे बाहेर गावून येणार आहे, मुली नाही. तर आपण या ठिकाणी परतूर मध्ये बाहेर खेड्यावरून शिकायला येतो, शहरांमध्ये मुलं व्हॅन मध्ये जातात, ऍटो मध्ये जातात. तर आज घरून आपला मुलगा किंवा मुलगी जर शाळेत जर जात आहे तर संध्याकाळपर्यंत तो मुलगा किंवा मुलगी व्यवस्थित येईल किंवा नाही हा आज प्रत्येक आई वडिलांना भेडसावणारा गहन प्रश्न आहे. मग अशा परिस्थितीमध्ये स्वतःच संरक्षण आपण कसं करू शकतो, तर त्यासाठी मी आकाश सरांना विनंती करेन की आकाश सर आपण या मुलांच्या संरक्षणासाठी या मुलांची मानसिकता जाणून घेण्यासाठी आपल्या पीटीचे शिक्षक असतात, फिजिकल ट्रेनिंगचे शिक्षक असतात, एखाद्या महिला शिक्षिका असतात, तर आपण यांच्याकडे ऍडिशनल हे एक जबाबदारी द्यावी की त्यांनी वर्गामध्ये, कारण कसं आहे की एखाद्या व्यक्तीसोबत एखाद्या मुलासोबत जर कुठला जर अपराध जर घडला असेल तर त्या मुलाची मानसिकता त्यावर नेहमी लक्ष ठेवणाऱ्या शिक्षकाला लक्षात येते, त्याचं नेहमीच वागणूक आणि त्या दिवशी त्याच्यासोबत जे काही जर कुठली जर घटना घडली असेल तर त्यानंतरचं, तर आपण असं नोटीस करावं, आमच्या तालुका विधी सेवा समितीच्या निदर्शनास आणून द्यावं. आम्ही ग्वाही देतो की तालुका विधी सेवा समितीच्या वतीनं आम्ही त्या याला रिहॅबिलिटेशन किंवा कारवाईसाठी आम्ही सुद्धा पुढे सरसवू. मुलींच्या बाबतीमध्ये मी आताच माहिती घेतली आकाश सरांकडून. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.